नाही ते चालूच असते त्यांचं ते 12 महिने आहे ते पीडना भारतीयची उलथा पालथी हे ते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे. कुणी पडला काय आणि कुणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे मराठ्यांना. आणि त्यो गुलाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे, समाज मोठा झाला पाहिजे, आरक्षण मिळून द्यायचं त्या गुलालात आमचा आनंद असणार आहे. यांच्या या गुलालात आम्हाला काय आनंद आहे. त्यामुळं आम्ही ही तारीख 3-3.5 महिन्यापूर्वी डिक्लेअर केली, 4 जूनची आज नाही केली आणि आपण सगळे पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहेत. त्यामुळं 4 जूनला आमरण उपोषण होणारच कुठल्या परिस्थितीत. त्यांचं काय त्यांचं तिकडं निकालाचं चालू राहील. त्यांच्या ह्याच्यात आम्हाला काय मराठ्यांना रशी आमचं काय होणार आहे त्यात भलं. आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय भलं होणार आहे. त्यामुळं आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठी अंतरवरी झुंजणार आहेत न्यायासाठी. हे शांततेचं युद्ध आहे, शांततेत सुरू आहे. आम्ही कामिशाचं आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार. आत्ताच्या ह्या नेमक्या मागण्या काय काय असणार आहेत सरकारला, अल्टिमेटम काय असणार? मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा आहे. सगळ्या स्वरीची अंमलबजावणी त्यांनी करायची. ज्या केसेस मागं घ्यायच्या ठरलेल्या त्याही घ्यायच्या. हैदराबादचं गॅजेट लागू करायचं आहे. शिंदे समितीला पण 1 वर्षाची मुदत वाढ द्यायची. हे एकूण मागण्या सरकारला ज्या माहीत आहेत त्या सगळ्या आहेत, त्या पूर्वीच्याच आहेत. नवीन मागणी काय नाही. त्याचसाठी आम्हाला 9 महिने झुंजावं लागले कारण आंदोलनाला 9 महिने होते. आता सगळा मराठा आम्हाला आनंद हे कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही. त्यांचा गुलाल डोक्यात घेऊन आमच्या पोरांना का फाशी घ्यायला होता का, त्यांचं सुरूच राहील. त्यामुळं आम्ही आमचा गुलाल उधळण्यासाठी 4 जूनला महाराष्ट्रातले मराठे स्वतःच्या लेकरासाठी आंतरवलीत लढणार आहेत. 6 जूनपर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे, ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं. 6 जूनपर्यंत द्यावं, नसतं हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरण उपोषण असणार आहे. कठोर मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोड्यांचे लेकर मोठे झाले पाहिजेत, नोकऱ्या लागल्या पाहिजेत, शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत. आता जूनमध्ये ॲडमिशन सुरू होते, त्याच्या आत हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हेच आव्हान आहे की आपल्या लेकरासाठी वेळ द्यायचं, शिकायचं आहे. हे काय येते जाते आहेत निवडणूक आहेत, त्यान जाते आणि कुणी पडन निवडून ये आपल्याला त्यात काय रस नाही. आणि त्याच्यात कुणी इंटरेस्टही घेऊ नका. मागं समाजाने घेतलेलं नाही, इथून पुढं पण घेऊ नका. आपलं आपलं आरक्षणाचं बघा. आपल्या आईबापाचं स्वप्न असतं आपलं लेकरू मोठं झालं पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी 4 जूनला अंतरवली सराठीत आमरण उपोषण आहे. आपल्या मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी, मला पाठबळ, सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं. आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्याच्याकडे सगळ्यांनी ध्यान द्यायचं. बाकीच्या गोष्टीकडं 0 लक्ष द्यायचं, बाकीच्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही. सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं, शांततेत हे करायचं. राज्यात कुठेही शक्यतो आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाही आहे. सगळे अंतरवलीतच बहुतेक येणार आहेत मला पाठबळ आणि आशीर्वाद द्यायला. आपण एका जागेवरून सगळं मिळू समाजाला आपल्या. त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही. कुठल्या कोणाचं काय ताणतणाव असो, कोणाचं काय असो, लक्ष द्यायचं नाही. हे जर आपल्यावर होणार अन्याय जर बंद करायचा असला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण हस्तगत करणं गरजेचं. नाही नाही आम्ही दुसऱ्याला काय करणार, दुसरे ते त्यांना काय करू शकणार. आमच्या यांना आम्ही परवाच केलेलं आहे. द्या सोडून झालं गेलं, शांततेत राहा. काय करतंय, कोण काय लिहितंय, कोण कोणाची काय टिंगल करतंय, कोण कोणाला हिनवतंय, कोण काय पोस्ट टाकतंय, याच्यावर फक्त बारकाईने लक्ष ठेवा. 1 महिनाभर बघू आपल्यावर कोण कोण काय काय अन्याय करतंय. आपल्या काही शहाण्या माणसांचं मन नाही. आपण हुशार आहेत, आपण शहाणे आहेत, माणुसकी जिवंत आहे आपल्या मराठा समाजात. आपणच शांत राहायचं आव्हान करा. आम्ही परवाच केलं, शांत राहा. दुसऱ्याला आम्ही काय आव्हान करणार, त्यांना काही गोष्टी घडूनच आणायच्या. त्याला मराठा समाज काय करू शकतो. त्यांचं आता पहिल्यापासून उद्योगच आहे की शांतता राहू द्यायची नाही, जाती जाती तेढ निर्माण करायचा, जाती जातीला एकत्र सुखानं नांदू द्यायचं नाही, हिनवायचं, बोलायचं, मुद्दाम आपणास्पद शब्द वापरायचे. हे त्यांची सवय आहे. त्यांना त्यांच्याच लोकांनी सांगितलं पाहिजे ना की जाती तेढ निर्माण नाही झाला पाहिजे, शांतता राहिली पाहिजे. हे उच्च प्रतीचे नेते त्यांनी सांगितलं पाहिजे ना. राज्य त्यांनी हाताळायचं, जिल्हा त्यांनी हाताळायचा, पालकत्व त्यांनी घ्यायचं, पालकमंत्री ते त्या अधिकारी त्यांचेच. त्यांनीच आव्हान केलं पाहिजे ना की इथून पुढं जातीय दरी अजिबात राहिली नाही पाहिजे.
सगळ्यांनी शांत राहा, हे त्यांनी करायला पाहिजे ना. त्यांना का बळच सांगायचं करा, आम्ही आमच्या समाजात सांगितलं, बघू किती दिवस नरड्याला लागतं. शेवटी आम्हालासुद्धा मर्यादा आहेत, आम्हालासुद्धा अन्याय किती दिवस सहन करायचा हा सुद्धा आमच्या पुढचा विषय. पण तरीही समोरच्याला सुधारण्याला संधी दिली पाहिजे, त्याची सुधारणा करायला एक चान्स त्याला दिला पाहिजे. बघू सुधारणा करतेत का, एकदा सुधारायला संधी द्या मराठा बांधवांनी. शांत रामायणावर कुणी काही म्हणलं तरी उत्तर द्यायचं नाही त्याला. आपण आपला सगळा फोकस आरक्षणावर करायचा आणि हे अन्याय करतच राहिले तर सत्य जायचं बघायचं, म्हणजे अन्याय बंद होत असतो. आपलं दोनच डोके लावायचे सध्या मराठा समाजानं सगळ्या राज्यातल्या, बीडसह सगळ्याच राज्यातल्या, की आपलं आरक्षणापासून ध्येय आटू द्यायचं नाही, आपल्याला आरक्षण मिळवायचं हे फायनल. आणि अन्याय जर असाच होत राहिला तर सत्तेत गोरगरिबांनी कसं जायचं ती काबीज करायची, म्हणजे अन्याय बंद होतो. एकदम सोपे मार्ग शो करायचे, बाकीच्याला डोकं लावायचं नाही, कोण काय लिहित आहे काय नाही, फक्त लक्ष ठेवायचं आहे. बार काय ना महिनाभर बघू, जे शहाण्या माणसाने आपल्याला सांगितलं आहे कोणी कोणी काय मुद्दा होऊन केलं आहे हे त्या शहाण्या माणसाला एकदा सांगून तिथून पुढं बघू. आपलं सध्या शांत सगळ्यांनी राहा. छगन भुजबळ तुमच्या विरोधात अनेक मोठ्या सभा घ्यायचे किंवा सातत्याने बोलत राहायचे, ते काय तुमच्याबद्दल सातत्याने आता सध्याकडे बोलताना दिसत नाही. नाही मग आता बोलत नाहीत तर काय त्यांना बोलायला लो मी बळच, ते बोलल्यावर बघू ना. मी बळच नाही अंगावर जात, बघा माझा स्वभाव आहे पहिल्यापासून. कोणत्या जिल्ह्यातला असतो तो, कोणत्या जातीचा असून तो, कोणाचा असो, मराठ्याचा असला तरी मी सोडत नाही विरोधात बोलला की माझ. मी अगोदर कोणालाही बोललेलो नाही, ज्याची त्याची भूमिका ज्यांनी त्यांनी ज्याच्या जातीसाठी पार पाडायची, शांतता ठेवायची. प्रत्येक जातीची जबाबदारी नुसती मराठ्यांची नाही, हा मराठ्यांनी काय ठेका घेतलेला नाही, हमेशा शांततेचं. बाकीच्यांची सुद्धा जबाबदारी आपण आपल्या जातीला सांगायचं, म्हणजे आपण आपली जात मोकळी सोडायची आणि लोकांना इकडं सांगायचं की तेच जातीवाद करतात आणि तुमची जात मोकळी सोडायची. पाठीमागून अंधारातून त्यांना सपोर्ट द्यायचा, अंधारातून बैठक घ्यायचा, आमकं करा तमकं करा सांगायचं. हे किती दिवस आणणं येडी नाही ना जनता बी, लोक येडे नाहीत ना, लोक येडे नाही आहेत आता, लोकांच्या लक्षात येते. हां तुम्ही जर डाव टाकणारे नसतात तर तुम्हीसुद्धा मोठं मन दाखवलं असतं, सगळ्याला आव्हान केलं असतं, अजिबात शांत राहा सगळे, कोणी वळवळ करायचं नाही, जाती तेढ निर्माण झाला पाहिजे. इकडून आम्हालाच म्हणायचं जातीवाद करायचं आणि तिकडून जात मोकळी सोडून द्यायची. एवढे दुधकुळे लोक नाही आहेत आता, बघू चला जाऊ दे, त्या विषयात काय नाही. आम्ही आता जाहीरपणानं सांगितलेले समोरच्याला सुधारायला एक संधी द्या, आपण मराठा समाज शांत राहा. 3 दिवसापासून शांत आहे मराठा, पहिलाही शांतच होता, ते मुद्दाम डोवचित येत, तरीही मराठा शांत आहे. एक महिनाभर बघू शांत राहू, आपल्याला जे शहाण्या माणसाने सांगितलं ती भूमिका आपण पार पाडली. शांत राहा, सगळ्यांना बघत राहा कोण काय करतं, बघू नाविलाज आहे त्याला. त्यांना जाती तेढ निर्माण करायचा असला, शांतता ठेवायचीच नसेल तर ते त्यांच्या आता, ते मराठ्यांचं नाही. पण आपण मराठ्यांना आव्हान केलं शांत राहा, मराठा 100% शांत राहणार आहे महिनाभर. हे अंतिम सत्य, माझा मराठा शांत राहणार आहे आणि मराठा आरक्षणावर भर देणार आहे. आणि असाच अन्याय होत राहिला तर मराठ्यांना एकच पर्याय, सत्तेत घुसावं लागेल, म्हणजे आपल्या लेकरांवरचा आणि जातीवरचा अन्याय 100% पुरा बंद होतो. दोनच स्वप्न बघायचे आता, बाकीचं सगळं सोडून द्यायचं. अन्याय केला तरी सहन करायचं, करू दे त्यांना किती अन्याय करतो बघू आपण. नाही आता ते होणारच ना, मी सांगितलं ना आत्ताच, इकडं फक्त मीडियात बोलायचं आम्ही जातीवाद करत नाहीत आणि तिकडून जातीला थांबवायचं नाही आणि सगळे त्यांचेच अधिकारी आहेत, त्यांनाही थांबवायचं नाही, त्यांच्या लोकांना बी थांबवायचं नाही. फक्त म्हणायचं इकडं आम्ही जातीवाद करत नाही, म्हणजे लोक मोकळे सोडायचे आणि इकडून फक्त म्हणायचं गोड बोलल्यासारखं. जर खरंच जातीय तणाव होऊ द्यायचा नसला, खरंच जातीवाद करायचा नसला तर माणूस सरळ सांगतो ना शांत राहा सगळ्यांनी, आणि म्हणतच नाही, त्याचा अर्थ तवाच लोकांना कळतो. पण मराठा समाजाला एक विनंती माझी, तुम्ही शांत राहा, करू द्या काय करायचं, पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावर जरी बेतली घातपात तुमचा होऊ नये, बेसावं सुधारवू नका, तुमचं स्वसंरक्षण करा, तुमचंसुद्धा तुम्ही स्वतः स्वसंरक्षण करा. पण आपण स्वतःहून काही करायचं नाही, कोणी काय पोस्ट टाकल्या, कोणी फोनवर बोललं, कोण कोणकडे गुतीत आहे, कोण काय करत आहे, कोण कसे काव्य करतं डाव करतं, याच्यावर बारीक लक्ष ठेवा. एक महिनाभर शांत राहा, आपण समोरच्याने ज्यांना आपल्याला सांगितलं त्याला सांगू, असा असा महिन्यात अन्याय झाला, आता काय करायचं सांग. आपण मराठा आता शांत केलेला आहे आणि मराठ्यांनी शांत राहू, दोन गोष्टीवर फोकस करा. 4 जूनला आमरण उपोषणे, आपण ताकदीनं तो लढा लढायचा आणि आपले लेकरं मोठे करायचे, आपल्याला त्या गुलालात आनंद आहे. नाहीच अन्याय बंद झाला तर सत्ता गोरगरिबांनी हस्तगत करायची, म्हणजे तुमच्यावरचं सगळी दलिद्री जाईल, अन्याय जाईल आणि कोणी मग ते बरोबर होतं सगळं, सगळं स्वतःसारखं सरळ होतं.
आपण आता शांत राहा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।